सोशल मीडियाचा वापर करून काही लोक जातीय तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर जनजागृती करून जातीय एकोपा टिकवावा आणि मोहरम सण सर्वांनी एकत्र येऊन शांततेत साजरा करावा असं आवाहन प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांनी केलं मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कर्वी तालुक्यातील सांगरुळ इथं आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या सांगरूळ गावाला हिंदू मुस्लिम बांधवांच्या सहभागातून मोहरम सण साजरा करण्याची दीडशे वर्षांची परंपरा आहे यंदा अठ्ठावीस जुलैला मोहरम सण साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांनी सांगरूळ ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतली सरपंच शीतल खाडे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या यावेळी बोलताना अन्नपूर्णा सिंग यांनी सध्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळं धार्मिक तेढ निर्माण होण्याचे प्रकार घडत आहेत या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकजूट कायम ठेवत मोहरम सण एकत्रितपणे आणि शांततेत साजरा करावा असं आवाहन केलं यानंतर त्यांनी मशीद परिसराची पाहणी करून वाहनांना अडथळे निर्माण होऊ नयेत याची दक्षता घेण्याची सूचना केली यावेळी उपसरपंच सुभाष सुतार माजी पंचायत समिती सदस्य अर्चना खाडे अश्विनी यादव रेश्मा अंबी, बदाम खाडे बाळासो खाडे सचिन नाळे नजीर मुल्ला सादिक मुल्ला जहांगीर मुल्ला यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते